नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज। आताच एक महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात। आज या ठिकाणी धामनेर गावामध्ये, जे महाराष्ट्रामध्ये आदर्श गाव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं, त्या आदर्श गावामध्ये एक आदर्श उपक्रम आम्ही सर्वांनी मिळून सुरू केला आहे। या गावातीलच मारुती देव सार्वजनिक ट्रस्ट, जे सन्माननीय स्वर्गीय इंदुताई पवारांच्या नेतृत्वाखाली त्याची स्थापना झाली होती, आज राज्याचे माजी मुख्य आयकर आयुक्त अरुण पवार साहेब त्याचे चेअरमन आहेत आणि मी त्या ठिकाणी सचिव म्हणून काम करतो। तर या ट्रस्टच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायत धामनेरच्या माध्यमातून गावामध्ये 10 बेडचं अत्यंत सर्व सुविधायुक्त असं कोरोना कोविड सेंटर, म्हणजे कोविड सेंटर म्हणता येणार नाही, पण कोरोना केअर सेंटर आपण त्याला म्हणूया, की इथं प्रिव्हेंटिव्ह, ज्यांचा कोरोनाचा स्कोर 5 किंवा 6 आतमध्ये आहे, असे जे पेशंट आहेत जे पॉझिटिव्ह म्हणून डिटेक्ट झाले, की त्यांना कुठल्या तरी केअर सेंटरला किंवा कुठेतरी त्या ठिकाणी ठेवणं, किंवा मग ऑक्सिजन वाचून त्यांची जी अवस्था होते, मध्यंतरी आमच्या गावामध्ये अचानक कोरोना पेशंट वाढले आणि त्यापैकी एका पेशंटची डेथ झाली, ती ऑक्सिजन न मिळण्यामुळे डेथ झाली, आणि तो सगळ्या गावकऱ्यांना, आम्हा सर्वांना त्या ठिकाणी ते फार प्रचंड म्हणजे मन हेलावून गेलं। आणि मग आम्ही निर्णय घेतला की आपण काहीतरी आपल्या गावासाठी करूया, आणि आज 10 बेडचं या प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये एक सुंदर आमचा हॉल त्या ठिकाणी इथं होता, त्या हॉललाच त्या ठिकाणी या कोविड केअर म्हणजे कोरोना केअर सेंटरमध्ये त्याचं रूपांतर करून 10 चांगल्या पद्धतीचे बेड, गाद्या, सगळं नवीन त्या ठिकाणी मटेरियल ठेवून इथं दूरदर्शन किंवा इतर चॅनेलसुद्धा, कारण ग्रामीण भागातल्या लोकांना संध्याकाळी सकाळी वेगवेगळे चॅनल्स बघायची सवय असते, वयस्कर लोकांना तर दैनंदिन टी व्ही पुढे बसण्याची सवय असते, मग इथं त्यांना 14 दिवस ठेवावं लागलं तर ऑकवर्ड वाटू नये, अवघडल्यासारखं वाटू नये, आणि म्हणून निसर्गरम्य ठिकाण आहे, अतिसुंदर। खिडकी उघडल्यानंतर बघितलं की सगळी शेतं दिसणार, आपल्याच शेतामध्ये आपल्या घरामध्ये आहे का काय असं वाटेल, इतकं प्रसन्न ठिकाण त्या ठिकाणी इथं आम्ही निवडलं गेलं। आणि मग त्यांना इथं टी व्हीसुद्धा पाहता यावा, काही बातम्या पाहता याव्यात, वेगवेगळ्या चॅनलवर त्या ठिकाणी लागणाऱ्या सिरियल त्यांना पाहता याव्यात, आणि आल्हाददायी त्या ठिकाणी त्यांना त्या कोरोनाला सामोरं जाता यावं, अशा पद्धतीचं एक सेंटर आम्ही इथं सुरू केलं। इथे या सेंटरमध्ये रुग्णांना सकाळचा चहा नाश्ता, संध्याकाळचं चहा बिस्किट आम्हीच प्रोव्हाइड करणार आहोत। जेवण मात्र इथं धामनेरच्याच रुग्णांना आम्ही ठेवणार असल्यामुळं प्रत्येकानं आपल्या घरून डिस्पोजेबल पॅकेटमध्ये इथं त्यांना जेवण, गरम जेवण आणून द्यायचं आहे, आणि त्या दिल्यानंतर त्यांच्या आवडीनिवडीचं जेवण त्यांना रोज मिळणार असल्यामुळं आणि आपल्याच गावामध्ये आपण आहोत याचा एक वेगळा त्या ठिकाणी त्यांच्या मनाला हे स्पर्श होणार असल्यामुळं ते पेशंट कव्हर व्हायला पण लवकर त्या ठिकाणी वाव मिळेल। इथं ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक आणि सोसायटीच्या माध्यमातून एक अशा 2 ऑक्सिजन मशीनची सुद्धा उपस्थिती केली, त्या ठिकाणी उपलब्धता केली आहे। मगाशीच आमचे आनंदराव कंचनी एक आणखी मशीन इथं आणून दिली आहे, ऑक्सिजन मशीन, की त्या माध्यमातून एखाद्या पेशंटचा जर ऑक्सिजन O2 कमी आला तर पटकन त्यांना ऑक्सिजन देता येईल आणि बेड उपलब्ध केल्यानंतर मग त्यांना इथून ॲम्ब्युलन्समधून नेता येईल। आता दुसरी एक अडचण अशी होते की काही पेशंटला त्रास होतोय, परंतु लगेचच त्रासाच्या आधारावर बेड उपलब्ध होत नाही, मग त्यांचा CT स्कॅन जर करायचा असेल, HRCT करायचा असेल, तर तो HRCT करण्यासाठी इथून आम्ही खाजगी गाडी पण ठेवलेली आहे, मारुती व्हॅन ठेवलेली आहे, आमच्याच खर्चानं त्या व्यक्तीला तिथं नेलं जाईल। फक्त तिथं जो काही खर्च येईल HRCT काढण्याचा, तो त्यांना फक्त बेअर करावा लागेल, अन्यथा तो HRCT स्कोर त्यांचा कमी असला तर त्यांना इथंच आम्ही दुरुस्त करू। इथलेच गावातले डॉक्टर प्रवीणकुमार केंजळे डॉक्टर आहेत, BMS डॉक्टर आहेत, ते पूर्णवेळ इथं त्या ठिकाणी मोफत सेवा देणार आहेत या सेंटरला। आणि गावातल्याच 2 नर्स आहेत प्रशिक्षित, एक वॉर्डबॉय प्रशिक्षित आहे, ही तिघंसुद्धा कंटिन्युअसली म्हणजे 24/7 इथं या सगळ्या रुग्णांना, उपस्थित असलेल्या रुग्णांना सेवा तिथं मिळणार आहे। त्याचबरोबर स्वीपरसुद्धा आहे की जो इथं कंटिन्युअसली त्या साफसफाईचं काम चांगल्या पद्धतीनं करेल, आणि मग या सगळ्या पद्धतीतून कुठंही त्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, आणि लोकांना एक आशावाद वाटेल की समजा मी पॉझिटिव्ह आलो तर माझं केअर करणारं माझंच गाव माझ्याजवळ आहे, हे सगळ्यात मोठं आहे। आणि या माध्यमातून जर अशा पद्धतीने छोटी छोटी केअर सेंटर जर विविध गावामध्ये झाली, महाराष्ट्रातले असेल, सातारा जिल्ह्यामध्ये असेल, तर खूप मोठा ताण, माझ्या माहितीप्रमाणे 20-25% ताण तरी कमीत कमी प्रशासनावरचा कमी होईल, आणि आपल्या आपल्या गावामध्ये त्या लोकांना चांगल्या सुविधा मिळतील, त्यांना आपल्यात राहिल्याचा आनंद एक वेगळा असतो। बऱ्याच वेळेला मी पाहतोय की पेशंट ब्रह्मपुरीला, आमच्या इथं केअर सेंटर आहे शासनाचं, पण तिथं राहायला लागेल म्हणून टेस्टच करायला तयार नाहीत, लोक भीत आहेत, नको टेस्ट करायला आमची, आणि अंग दडवून ठेवतायत आजार, आणि दडवला की पुढचे 4-5 दिवस जर दडवला तर मात्र पेशंट आवाक्याच्या बाहेर जातोय। आणि म्हणून या सगळ्यातून त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी त्यांना चांगल्या पद्धतीनं ट्रीट करता यावं म्हणून हे कोरोना केअर सेंटर आहे। या ठिकाणी सगळ्या गोष्टींचं अध्यावत अशा प्रकारे PPE किटपासून त्या हँडग्लोव्सपर्यंत सगळ्या सुविधा इथं आम्ही देतोय। इथं असणाऱ्या पेशंटला वाफारा घेण्यासाठी त्या ठिकाणी मशीन्स ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांना सकाळ संध्याकाळ गरम पाणी दिलं जाणार आहे प्यायला,
आणि त्या ठिकाणी आयुर्वेदातल्या काही जर उपचार असतील तेही त्यांना इथं प्रोव्हाइड केले जाणार आहेत. अशा सगळ्या गोष्टींची काळजी इथं घेतली जाणार आहे. त्यांचे मोबाईल फोनसुद्धा इथं चालू राहतील. त्यासाठी त्यांना प्रत्येकाला पॉईंट तिथं दिलेला आहे की तिथं मोबाईल फोन ते चार्जिंग करू शकतील. यासुद्धा गोष्टी इतकं बारकाव्यानं नियोजन त्या ठिकाणी इथं करायचं काम आमच्या संबंध धामनेरवासियांच्या माध्यमातून इथं झालेलं आहे. आणि आजच्या दिवशी मला खूप आनंद वाटतो की राज्याचे सहकार आणि पणन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री जे सातत्यानं त्यांनाही त्या ठिकाणी कोरोनातून मुक्त झाले आहेत म्हणून सातत्यानं ह्या सगळ्या गोष्टींसाठी धडपडत आहेत. त्यांच्या शुभहस्ते आज या कोरोना केअर सेंटरचा शुभारंभ झाला. आणि आमचे साताऱ्याचे जिल्हाधिकारी हे या ठिकाणी सतत कार्यरत ह्या गोष्टीमध्ये आहेत. ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आणि एक चांगला उपक्रम आहे, त्या उपक्रमाचा शुभारंभ आजच्या दिवशी झाला. यानिमित्तानं मी संबंध जिल्हावासियांना किंवा महाराष्ट्रातील लोकांना जिथंपर्यंत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण पोहोचता तिथंपर्यंतच्या लोकांना एवढंच सांगेल की प्रशासनाच्या नावाने आपण कितीही ओरडलो तर ओरडलो म्हणजे आपल्याला काय मिळेल असं नाही आहे. ज्या सुविधा आहेत त्या तेवढ्याच राहणार आहेत. डॉक्टर्स नर्स ही जी आहेत त्याची संख्या अचानक वाढणार नाही किंवा इन्फ्रास्ट्रक्चर एकदम वाढवता येणार नाही. म्हणून आपल्याला अशा पद्धतीनं छोट्या छोट्या पद्धतीनं जर काही करता आलं तर आपल्याला आपल्याच माणसांना एक चांगल्या पद्धतीनं ट्रीट करता येईल, उपचार देता येतील आणि त्यांना एक समाधानकारक त्या ठिकाणी चित्र आपल्याला निर्माण करता येतील आणि कोरोनाची भीती खऱ्या अर्थानं घालवण्याचं काम या माध्यमातून आपण तुम्ही आम्ही सगळीजण करू शकतो. आणि म्हणून हा उपक्रम जितकं जास्तीत लोकांना करता येईल तो निश्चितपणे करावा एवढंच मी या निमित्तानं सांगेल. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज.